गावकरे साहेब सन्मान्य सभापति महोदय कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपल्या माध्यमातून पूर्ण सभागृहाच्या बाबतीत आणि पूर्ण महाराष्ट्रामधले जे पण विद्यार्थी आहेत आणि पालक आहेत आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होण्याचा प्रयत्न होत आहे. मला आठवते 2 दिवसापूर्वी सन्मान्य सदस्य निरंजन डावकरे साहेबांनी सुद्धा हा प्रश्न मांडला होता. त्यांनी जो आज महत्वाचा प्रश्न केलेला आहे कारण काल जे आहे 15 मार्च 2022 रोजी 10वीची परीक्षा होती, मराठीचा परीक्षा होती सन्मान्य सभापती महोदय, आणि तिथे महाराष्ट्र टाइम्सचे मला वाटतं कोणीतरी वृत्तपत्राचे जे आहे ते पत्रकार ज्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जी संस्था आहे जयभद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्था गिरणे तांडा संचालित लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नीलज गावकर तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद. सभापती, यावेळी काय झालं, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आपण प्रत्येक शाळेला हे एक्झामिनेशन सेंटर केलं आणि त्यामुळे या शाळेला सुद्धा आपण दिल्या. ज्यावेळेला ते पत्रकार तिथे गेले तेव्हा त्यांनी तिथे पाहिलं की काही शिक्षक मंडळी आणि त्या ठिकाणी कॉपी करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं. मला आपल्या माध्यमातून या सभागृहाला सांगायचं की त्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि अशा पुढे अशा शाळा जर काही प्रकार होत असतील तर त्यांना भविष्यामध्ये मान्यता रद्द करणार आणि त्यांना कधीही 10वीचं दिलं गेलं नाही, त्या संदर्भामध्ये 10वीचं पुढचं परीक्षा देता येणार नाही, या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे.